आणि मग तेव्हा मी काही दिवस थोडस संजयकडे संजयकडे ते जे घरचं झालं ते घरचं झालं. अजूनही तू संजय अगदी इतकी वर्ष झाली, इतकी भांडणं झाली, इतक्या सगळंच म्हणजे जसं मी त्याच्या घरातला आहे तसं तो, सुकन्या, मंजुताई, जुलिया, नाजुका सगळेजण त्यांचं कुटुंबच. सो ती एक खूप महत्वाची गोष्ट आहे प्रवासात म्हणशील तर. बाकी कामं तर होत होती. तू संजय दादा तुझ्या मैत्रीविषयी काय सांगशील? आमची मैत्री टिकून आहे कारण मी त्याला कसलेही प्रश्न विचारत नाही. मी त्याला आहे तसा ॲक्सेप्ट केला आहे, त्याने मला आहे तसा ॲक्सेप्ट केला आहे. खाचा खोचा आमच्या दोघांच्याही स्वभावात आहेत. पण मी म्हणलं तसं मी त्याला कसलेही प्रश्न, त्याने आत्तापर्यंत मला बरा आहेस ना हे एवढं तो मला म्हणतो तेव्हा मला कळतं की त्याला माझ्याविषयी काळजी आहे. त्याला असं खूप जाऊन काय रे काय झालं कसं झालं मग काय, त्याला काही कशातही डिटेल गोष्टी माहिती आहेत असं त्याला नसतं. फक्त तू विचारतो काय बरं चाललं आहे काय झालं होतं, म्हणलं नाही असं ठीक बरं आहेस ना, म्हणलं हो बस. सो मला असं वाटतं की ते आमच्या दोघांच्याही मैत्रीचं आणि मैत्रीपेक्षाही तो मला खूप मोठा आहे म्हणजे मागील आय रिस्पेक्ट हिम. तर ते मला असं वाटतं की एक महत्त्वाचं कारण आहे. आणि मग सुकन्या शी इज व्हेरी वॉर्म, म्हणजे अत्यंत वॉर्म हार्टेड बाई आहे, अत्यंत प्रेमाने करणारी आहे. आणि एक तर काय आहे ना ती इतकी सिनियर आहे आणि इतकी मोठी नटी आहे आणि आत्तापर्यंत तर आपण पाहिलं असेल की इतक्या वेगवेगळ्या सिरियल्समध्ये ती काम करत असते की तिची माझी भेट तशी कमी होते. पण जेव्हा होते किंवा घरात असतोच अर्थातच, पण मला फार असं वाटतं की संजयला ठीक आहे ग, ती पण लग्न करून त्या घरात आल्यानंतर आपण कोणाला तरी एकाला असा घरात आसरा देणं, ऍक्सेप्ट करणं की नवऱ्याचा मित्र मित्र ऍब्सोल्युटली, तर हे खूप अवघड आहे की नाही? खरंच अवघड आहे. पण एकदा म्हणजे असंच काहीतरी झालं, आमचं भांडणं तर काय होतच असतात आपली आणि भांडण झालं हे ते, तर मी म्हणलं आता ह्याच्यापुढे असं, ती इतकी चिडून म्हणली आणि काय कुठे चालला आहेस तू, अजिबात जायचं नाही कुठे, माझा अधिकार आहे तो घरात बॅग ठेवायची घरात ताबडतो. सो शी इज अ व्हेरी वॉर्म हार्टेड पर्सन, अतिशय प्रेम आहे, अतिशय प्रेम आहे. सो ते बॅलन्स आहे बरोबर आणि वेडे आपण सगळेच आहोत म्हणजे त्यात काही शंकाच नाही. सो ती मजा आहे. पण मी म्हणलं तसं की प्रवास असा सुरुवात केली असेल ना, तर अनेक वेळेला लोक सांगतात की मग मी असं काम केलं तसं काम केलं, तर मला हे जास्त आज बोलावं असं वाटलं. आज ह्याच्या आधी मी इथे हे असं कुठेही फार बोललेलं नाही आहे. कदाचित ते बोललेलं संजय सुकन्याला आवडणारही नाही, पण मला आज संजय सुकन्या, मंजूताई ह्यांची नावं अगदी फार, संजयची बहीण, बहीणच आहे ती माझी, म्हणजे काही शंकाच नाही. कधीही रात्री 10:30 मी कुठून तरी शूटिंग नसताना कधीतरी तिला फोन करतो की ताई मी भूक लागली आहे बाहेरचं नको वाटतं आहे, तेव्हा थांब लावते मी काहीतरी भात लावते काहीतरी करते. सो दिस इज ॲट लाईक होम राईट. सो हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की एकत्र कुटुंब तुम्ही कोणाला तरी सामावून घेता आणि आज इतकी वर्ष झाली तर आता काय मी बरं सुदैवाने आज अशी परिस्थिती आहे की मुंबईमधल्या कुठल्याही ठिकाणी मी भाड्याने घर घेऊन राहू शकतो, पण मी नाही राहणार, म्हणजे मी नाही राहणार कारण त्यांचा अपमान होणार नाही. आता त्यांनी मला लात मारून काढ्याशिवाय घरातून काढल्याशिवाय मी आता काही जात नाही. लात मारून काढलं तर परत सुकन्याची बॅग घेऊन यायला.